ड्रग्स आणि अवैध धंद्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीने मोर्चाचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर आता ही तयारी पूर्ण झाली आहे आणि काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहेत. यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग हा दिसून येतोय. त्यांच्याशी आपण बोलूयात महिलांशी. कुठून आलात तुम्ही आणि काय या मोर्चा? नाशिकमधूनच आलो आहेत. अवैध धंदे बंद करा आणि त्याच्यावर होणारी कारवाई ही गृहमंत्र्यांनी तातडीने करायला पाहिजे. याच्यात तरुणाई इतकी बेधुंद होत चाललेली आहे आणि हा जो विळखा आहे तो शासनाने त्वरित सोडवावा आणि तरुणाईला या ड्रग्स माफियांपासून मुक्त करावं आणि तरुणाईला वाव द्यावा किंवा रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर तरुणाई ह्या दिशेला जाणार नाही याचंही गांभीर्याने गृहमंत्रालयाने विचार करावा. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात आणि काय तुम्हाला वाटलं? आजच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये जे वातावरण झालेलं आहे ते कुठेतरी त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा मिळून ह्या सगळी जी तरुणाई आहे ती ह्या अंमली पदार्थांसारख्या धंद्यांकडे ओढली जात आहे आणि ह्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आज शिवसेनेमार्फत हा विराट मोर्चाचं आयोजन आपण केलेलं आहे. मला नाशिककरांच्या युवा पिढीला सांगणं एकच आहे का आपण जे भविष्य आपण आपल्या भारतासाठी आपल्या या देशासाठी जे स्वातंत्र्यवीरांनी आपलं जे बलिदान ह्या देशासाठी दिलेलं आहे ते हे बलिदान आपल्या ह्या अशा गैरकृत्याने कुठेतरी ते वाया जाऊ नये आणि आपलं भविष्य हे कसं सुरक्षित करता येईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा कसा घालता येईल जेणेकरून आपले जे गुन्हेगारीला प्रवृत्तीला आळा बसवायला असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जर बघितलं तर या महिला पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये जे फलक आहे ते देखील लक्ष वेधून घेत आहेत. नाशिक वाचवा, अंमली पदार्थ बंद करा, नका जाऊ चिलमाच्या वाटी तिकरेल जेवणाची राख रांगोळी, असे फलक त्यांच्या हातात आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही कुठून आलात आणि काय नक्की म्हणजे? आम्ही नाशिकमधूनच आलो आहोत आणि हा जो विराट मोर्चा काढण्यात जो येत आहे तो खास करून तरुणांसाठी काढला जात आहे की तरुणांचं हे जे पुढचं भविष्य आहे ते वाचवण्याकरता आणि हे जे अंमली पदार्थ आणि हे जे गैरधंदे चालू आहेत ते बंद केले पाहिजे, त्याच्यावर आळा घातला पाहिजे आणि एक जे भारताचं भविष्य आहे ते सुधारायला पाहिजे त्याकरिता आम्ही हे पाऊल उचललं आहे. तुम्हाला सध्याच चालू असलेल्या एकदम हॉट केस म्हणूया एम डी कंपनीचे जे पकडले गेलं आहे ललित पाटील हे प्रकरण जे चालू आहे त्यामुळे जो मोठा माफिया जो उघडकीस येतो आहे तो माफिया उघडकीस येताना ज्या अडचणी येत आहेत किंवा ज्या अडचणी येऊ नयेत किंवा आम्ही फक्त तरुण पिढीला वाचवण्यासाठीच नाही तर नाशिकला ह्या सगळ्या मोठ्या विळख्यातून वाचवण्यासाठी आमचा हा उद्देश आहे ह्या मोर्चा काढण्यामागचा. आणि तरुण पिढीला माझं मोठं आवाहन आहे की ड्रग्ज म्हटल्यावर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे औषध बरेच प्रकार आहेत तर ते त्या तरुणांनी त्यांचं भविष्य सुधरवण्यासाठी म्हणा किंवा ते भवितव्य बनवण्यासाठी या गोष्टी टाळाव्या आणि या मार्गाला जाऊ नये याच ह्या हे मोर्चा मागचा हेतू आमचा आहे. तर कुठेतरी यावरती आळा बसावा यासोबतच जनजागृती देखील व्हावी हा आमचा उद्देश असल्याचं ते बोलून दाखवत आहेत. कॅमेरामन किरण कट्टरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.